पाने तालुक्यातील किन्ही येथील गोमा यशवंत खोडदेव वर्ष 78 यांची गेल्या गुरुवारी दिनांक 15 रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कर्जुले हर्या येथील मातोश्री रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. सुरुवातीस खोडदे यांनी उपचारास प्रतिसाद दिला, त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती खालवली. शनिवारी तेथील डॉक्टरांनी खोडदे यांचा मुलगा रमेश खोडदे यांच्याशी संपर्क करून वडिलांची प्रकृती खालवली असून त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याची सूचना केली होती, परंतु रमेश कर्जुले येथे पोहोचलेच नाहीत. अखेर सोमवारी दुपारी 1:30 सुमारास गोमा खोडदे यांचे रुग्णालयात निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने रमेशांना पुन्हा संपर्क साधून गोमा खोडदे यांचे निधन झाल्याचे कळवले, मात्र दुसऱ्या दिवशी येतो असे सांगण्यात आल्याने रुग्णालयाने प्रशासनाशी संपर्क करून त्यासंदर्भात माहिती दिली असता कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह अधिक काळ ठेवणे धोकादायक असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी तो पारनेर येथे पाठवण्याच्या सूचना केल्या आणि रमेश खोडदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तात्काळ येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यांचा एक भाऊ रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोनामुळे गावातील लोकही अंत्यविधीस येऊ शकत नसल्याने व मुलानेही असमर्थता दर्शवल्याने अखेर प्रशासनानेच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. पाणी नगरपंचायत हद्दीतील अमरधाममध्ये सायंकाळी 6 सुमारास हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी गोमा खोडदे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे, पाणी नगरपंचायतीचे सचिन राजभोज, मंडल अधिकारी सचिन पोटे, तलाठी अशोक लांडे, पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.